आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 8वीमधील आपण स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता हा घटक पाहत आहोत, विषय पाहत आहोत. त्यामधील घटक पहिला भाषाज्ञान आणि उपघटक 1.3 इंग्रजी अक्षरमाला यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहा, उपघटक 1.3 इंग्रजी अक्षरमाला, या इंग्रजी अक्षरमालेमध्ये ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय असे 5 गट करून त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. अक्षरांना अनुक्रमांक देऊन सुरुवातीपासून शेवटून क्रमांक, डावीकडील ठराविक उजवीकडील ठराविक क्रमांकाचे अक्षर, तसेच अक्षरमालेतील ठराविक अक्षरे घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, त्या शब्दातील ठराविक क्रमांकाचे अक्षर शोधणे, तसेच अक्षरांना मूळ संख्यांचे अनुक्रमांक देऊन प्रश्न विचारणे, अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज गुणाकार करणे इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. तर या प्रकारची जी वेगवेगळी उदाहरणं आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. तर महत्त्वाचा घटक पहा की जी इंग्रजी वर्णमाला आहे किंवा अक्षरमाला आहे तिचे 5 गट केलेले आहे, 5-5 आणि जे झेड अक्षर आहे त्यामध्ये घेतलेलं नाही हे लक्षात असू द्या. कारण जेव्हा आपण ए पासून वाय पर्यंत क्रमांक देऊ तर ते 25 होतील, परंतु चुकून जेव्हा आपल्याला डावीकडून वाय शेवटून जर विचारला प्रश्न तर त्यावेळेस आपल्याला झेड पासून नाही तर वाय पासून घ्यायचे असतात हे लक्षात असू द्या. त्यावर आधारित प्रश्न पाहूया. पहा, अक्षरमाला दिलेली आहे आणि प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध येणाऱ्या अक्षरापासून दोन्ही बाजू समान अंतरावर नसलेली अक्षरांची जोडी कोणती? तर समान अंतरावर नसलेल्या अक्षरांची जोडी शोधायची मधोमध असणाऱ्या अक्षरापासून. तर ही जी अक्षरमाला आहे त्या 25 अक्षरांची आहे, तिच्याबरोबर मधोमध येणारा अक्षर हे यम आहे की जे 13 नंबरला आहे. तर मग ह्या मधोमध येणाऱ्या अक्षरापासून समान अंतरावर आहेत की नाही अक्षर शोधा. आय क्यू पहा, तर आय या ठिकाणी आहे 4 नंबरला, या ठिकाणी क्यू 4 नंबरला आहे म्हणजे समान अंतरावर आहे. एस एफ पहा, एस या ठिकाणी उजवीकडं 6 नंबरला आहे आणि एफ जो आहे तो 7 नंबरला आहे म्हणजे या ठिकाणी ही समान अंतरावर नाही, म्हणजे हे बरोबर उत्तर आहे. परंतु तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात पहा, त्यातले 20% प्रश्नांना 2 पर्याय बरोबर असतात, त्यामुळं सर्व पर्यायांची खातरजमा करत जा. तर एफ टी पाहिलं तर एफ पहा या ठिकाणी जो आहे तो 7 नंबरला आहे आणि टी सुद्धा 7 नंबरला आहे एम पासून. त्यानंतर जर सी डब्ल्यू पाहिला तर सी पा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम पासून इथं आहे, म्हणजे तो किती नंबरला आहे, 7 आणि 3 10 नंबरला आहे. आणि या ठिकाणी डब्ल्यू जर पाहिला तर डब्ल्यू सुद्धा 10 नंबरला आहे. त्यामुळं ही सगळी अक्षरं समान अंतरावरती जोडे आहेत, फक्त ही समान अंतरावर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर ही अक्षरमाला दाखवलेली आहे, फक्त अक्षरमालेला नंबर वगैरे दिलेला आहे, फक्त हा जो झेड अक्षर आहे ते त्यामध्ये आपण या अक्षरमालेचं घ्यायचं नाही. तर एपासून बी वायपर्यंत जर आपण अक्षरांना क्रमांक दिले तर असे आपल्याला वायपर्यंत क्रमांक द्यावे लागतील 25. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. दिलेल्या अक्षरमालेतील पर्यायातील क्रमांकाची अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनविल्यास कोणत्या पर्यायात अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? त्या ठिकाणी बघा, अक्षरमालेला जर क्रमांक दिले तर मग क्रमांक असे ए पासून वाय पर्यंत असे 25 क्रमांक दिले आणि त्यापासून जर शब्द बनवले, इथं या ठिकाणी एक त्या क्रमांकाच्या अक्षर जे आहेत त्या अक्षरांचे क्रमांक दिलेले आहेत आणि त्यापासून जर शब्द बनवले तर कोणता शब्द अर्थपूर्ण असणार नाही असं विचारलं. तर समजा पर्याय क्रमांक काय आहे, 1, 13, 15, 15, 14. तर पा, 13, 15, 15 काय होतं, 13 M 15 O 15 O म्हणजे एम डबल ओ आणि 17 नाही किती दिलेलं आहे, 14. तर 14 घेतल्यानंतर ते होतो N, तर त्यापासून शब्द काय तयार झाला, एम डबल ओ एन म्हणजे मून शब्द तयार होईल. तसाच पर्याय क्रमांक 2, 13, 15, 18, 11 त्यापासून शब्द तयार होईल वर्क. आता तुम्ही जेव्हा पेपरमध्ये हे पर्याय घेणार आहात त्यावेळेस काय करायचं आहे की अगोदर सुरुवातीला
आपली जी प्रश्नपत्रिका आहे 10 मिनिटं अगोदर आपल्याला दिलेली असतात, तर त्यावेळेसमध्ये अक्षरमाला जी आहे ती जिथं आपल्याला रफ वर्क करायला जागा दिलेली असते त्या ठिकाणी अक्षरमाला काढून ठेवायची आहे आणि मग तिला नंबर वगैरे देऊन ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला हे असे काम करणं सोपं जाईल. त्यानंतर पर्याय क्रमांक जो 4 आहे त्यापासून 4 1 20 5 पासून कोणतं अक्षर तयार होतं पहा. 4 डी, 4 1 म्हणजे ए, त्यानंतर 20 येतं आहे टी आणि 5 आहे ई, म्हणजे अशा पद्धतीने तयार होते डेट. फक्त जो शब्द पर्याय क्रमांक 3 आहे 7 7 15 2 4 त्यामध्ये जो शब्द तयार होतोय तो आहे जी ओ बी डी आणि हा काही अर्थपूर्ण शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर दिलेल्या अक्षरमालेत पर्यायातील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक पूर्ण वर्ग संख्या नाही, तर पहा या ठिकाणी वाय एच ए आणि पी ही अक्षरं दिलेली आहे, तर पूर्ण वर्ग संख्या नाही. मग या ठिकाणी पूर्ण वर्ग म्हणजे काय, की तिचा आपल्याला वर्गमूळ एक संख्या मिळते, अशी संख्या म्हणजे वर्ग संख्या असते, की कोणत्या तरी संख्येची काय आहे वर्ग संख्या आहे असं असतं. तर मग आपण ही जी अक्षरं आहेत तर ही अक्षर पहा, वाय जे आहे ते 25 नंबरला आहे, एच जे आहे ते 8 नंबरला आहे, एक जे आहे ते 1 नंबरला आहे आणि पी जे आहे ते 16 नंबरला आहे. तर पहा 25 5 वर्ग आहे, 1 1 वर्ग आहे, 16 4 वर्ग आहे, म्हणजे ह्या वर्ग संख्या आहेत. फक्त 8 जी आहे ती कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, मग 8 ही वर्ग संख्या नाही, मग 8 वर्ग संख्या नाही. मग हा 8 नंबर कोणत्या अक्षरासाठी आलेला आहे, तर एच साठी. तर पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर अक्षरमालेतील शेवटून 18व्या अक्षराच्या उजवीकडील 9वे अक्षर कोणते, तर अक्षरमालेच्या शेवटून 18वे अक्षर पाहायचे आणि त्याच्या उजवीकडलं 9वं अक्षर, तर शेवटून पहा 18वं अक्षर कोणते लिहिलं, हे 5वं, हे 10वं, हे शेवटून 15वं आणि मग 16 17 18, तर शेवटून 18व्या नंबरला एच हे अक्षर येतं, त्याच्या उजवीकडलं 9वं अक्षर. तर मग 9वं अक्षर कसं शोधणार आहे, 2 2 5 7 8 आणि 9, तर 9वं अक्षर या ठिकाणी काय येतंय, क्यू, क्यू हे 9वं अक्षर येतंय, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अचूक उत्तर आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये सगळे पर्याय काने आपण चेक केले, कारण इथं उजवीकडून 9 येणारे जे अक्षर आहे ते कोणतंही एकच असणार आहे, ते काय जास्त असणार नाही. शेवटून 18वा आणि उजवीकडून 9वा अक्षर जे आहे ते कोणतंही एकच असेल, त्यामुळे आपण पुन्हा हे बाकीचे पर्याय चेक करण्याची आता आवश्यकता नाही. त्यानंतर पहा 5वा प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेतील खालील पर्यायातील अक्षरांच्या अनुक्रमांकांचा गुणाकार कोणत्या पर्यायात वेगळा येईल, म्हणजे या ठिकाणी ही जी अक्षरं दिलेली आहेत त्यांचे जर नंबर घेतले आणि त्यांचा जर गुणाकार केला तर बाकी सगळ्यांचा गुणाकार सारखा येईल आणि एकाचाच वेगळा येईल. तर मग या ठिकाणी पहा पहिला पर्याय जो आहे बी डी सी बी, तर बी डी सी बीचे जर अक्षरमालेतील नंबर पाहिला तर बीचा नंबर 2, सीचा नंबर 3, डीचा नंबर 4 आणि ईचा नंबर जर पाहिला तर तो आहे बी डी सी बी आहे, सॉरी हा. तर मग बीचा नंबर 2, डीचा नंबर 4, सीचा नंबर 3 आणि बीचा नंबर परत 2, तर हा गुणाकार येतोय 48. त्यानंतर एफ एच ए ए, तर एफचा जो नंबर आहे तो पहा या ठिकाणी 6वा आहे, एचचा नंबर या ठिकाणी 7 8वा आहे आणि पुढं ए ए दिले म्हणजे ते 1 1 आहे, तर 8 9 48 म्हणजे इथं 48 उत्तर येतं आहे. परत एच सी ए बी, तर एचचा नंबर तुम्हाला माहिती 8 आहे, त्यानंतर सीचा नंबर 3, एचा नंबर 1 आणि बीचा नंबर 2, तर 8 3 24 24 2 48 येते. पण एफ बी एफ एचं जर पाहिला, जर असा अनुक्रमांक घेऊन जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर किती येते, 50 येते, कारण एफचा नंबर 5, बीचा नंबर 2, एफचा नंबर परत 5 आणि याचा नंबर 1, तर 5 2 10 10 ही 5 50, तर ह्या ठिकाणी 50 हे वेगळं उत्तर येते, त्यामुळं पर्याय क्रमांक जो आहे एफ बी एफ एचा तो आहे पर्याय क्रमांक 4, तर
हे अचूक उत्तर आहे। त्यानंतर सहावा प्रश्न जो आहे, दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिले तिसरे पाचवे अक्षर घेऊन 15 अक्षरांची नवीन अक्षरमाला तयार केली, तर त्या अक्षरमालेतील शेवटून 9व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? अगोदर पहिलं तिसरं आणि पाचवं अक्षर घेऊन तुम्हाला 15 अक्षरांची नवीन अक्षरमाला तयार करायची आहे। तर पहा, या ठिकाणी जर अक्षरमाला लिहिली अशी आपली, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिलं तिसरं आणि पाचवं अक्षर ठेवायचे। तुम्ही वाटलं तर तुम्ही लिहिलेल्या अक्षरमालेतले हे जे नको असणारे अक्षर आहेत तसे काट मारून टाकू शकता, म्हणजे तुम्हाला 15 अक्षरमाला 15 अक्षरांची काय मिळेल, अक्षरमाला मिळेल। आता तुम्हाला त्यामध्ये काय शोधायचं सांगितलंय, तर या नवीन अक्षरमालेच्या शेवटून 9व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? तर 9व्या अक्षराच्या उजवीकडील, तर पहा 9 अक्षर कोणते येईल, हे 3, 6 आणि हे 9, हे 9वा अक्षर आलं के, आणि याच्या 9व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरा अक्षर, तर उजवीकडील तिसरं म्हणजे कोणतं, मग एम ओ आणि पी, तर पी हे अक्षर उजवीकडून तिसरे येत आहे। त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे। या ठिकाणी बाकीचे पर्याय काय चेक करण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर पहा 25, 18, 9, 20, 8, 1, 3 या अनुक्रमांकाच्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते? तर अगोदर हे जे अक्षर आहेत ह्या अक्षरातील जे नंबर आहेत ह्या नंबरचे अक्षर शोधावे लागतील। तर ही अक्षर कोणती आहेत, वाय आर आय टी एच ए सी, मग ही अक्षर शोधल्यानंतर यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा। तर यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे चॅरिटी। तर मग चॅरिटी शब्द तयार झाल्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं आहे की त्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते? तर मग पहा 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी शेवटून चौथा अक्षर आर आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। बाकीचे पर्याय चेक करण्याची आवश्यकता नाही, कारण एकच अक्षर शेवटून चौथं येऊ शकतं, दुसरं येऊ शकत नाही, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 एवढं एकच उत्तर आहे। त्यानंतर दिलेल्या अक्षरमालेतील स्वरांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती येईल? तर स्वर कोणते असतात, ए ई आय ओ यू, मग यांचे जर क्रमांक शोधले ए ई आय ओ यू, तर आपल्याला यांचे क्रमांक शोधल्यानंतर पा ए 1 नंबर, ई आहे 5 नंबर, आय तो आहे 9 नंबर, ओ 15 नंबर आणि यू आहे 21 नंबर। तर आपण त्यांचे क्रमांक शोधले ए ई आय ओ यू चे, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर आपल्याला विचारलेलं आहे की यांच्या अनुक्रमांकांची बेरीज किती? तर पहा या अनुक्रमांकांची जर बेरीज केली तर किती येते, 51, 51, 5, 6, 6, 9, 15, 15, 15, 30, 30, 21, 51 असं 51 हे उत्तर येत आहे। तर 51 उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 4, तर पर्याय क्रमांक 4 हेच अचूक उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 9 आहे, दिलेल्या अक्षरमालेतील 21वे अक्षर 1 वेळा, 12वे अक्षर 3 वेळा, दुसरे अक्षर 1 वेळा आणि 25वे अक्षर 1 वेळा घेऊन त्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्या शब्दाच्या शेवटचे अक्षर कोणते येईल? तर 21वा अक्षर कोणता आहे अक्षरमालेतलं पहा यू, 12वं अक्षर आहे जे आहे 3 वेळा घ्यायचं ते आहे यल, दुसरं अक्षर जे आहे ते आहे बी आणि 25वं अक्षर जे आहे ते आहे वाय। तर मग हे अक्षरांचा या ठिकाणी ग्रुप तयार झाला यू एल 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 बी वाय, यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो आहे लुलीबाय, म्हणजे काय तर अंगाई गीत असं आपण मराठीत म्हणतो। तर यातील आपल्याला काय विचारलंय, शेवटचे अक्षर कोणते, तर शेवटचं अक्षर कोणतं आलंय वाय, तर पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे। दिलेल्या अक्षरमालेतील पर्यायातील अंकांपासून अर्थपूर्ण शब्द बनविल्यास कोणत्या पर्यायात
अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही। आता परत पहा, हे जे नंबर दिलेले आहेत ह्या नंबरची अक्षरं शोधायची आणि त्या अक्षरांपासून शब्द तयार करायचे। तर पर्याय क्रमांक एकचे जे अक्षरांचे नंबर आहेत ते आहेत 14, 7, 15, 12। तर 14 नंबरला एन, 7 नंबरला जी, 15 नंबरला ओ आणि 12 नंबरला एल येते। तर एन जी ओ एल यापासून अर्थपूर्ण जो शब्द आहे तो होतो लाँग। त्यानंतर 9, 5, 14, 3 आय ई एन सी यांच्यापासून शब्द तयार होतो नाईस। तसंच 20, 5, 3, 21 यांच्यापासून अक्षरं मिळतील। टी ई सी यू यांच्यापासून शब्द तयार होईल क्यूट। तर फक्त आता पर्याय क्रमांक जो 4 आहे त्याच्यापासून जी अक्षरं मिळतात तर व्ही आर वाय एम, आता यांच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकत नाही। पहा, यम जरी सुरुवातीला घेतला तरी होऊ शकत नाही, आर घेतला तरी होत नाही आहे, किंवा व्ही घेऊन सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही। त्यामुळं मग पर्याय क्रमांक जो आहे तो 4 या ठिकाणी अचूक उत्तर आहे। आता तुम्हाला जेव्हा हे पटकन अक्षर शोधायचे असतील तेव्हा तुम्ही अक्षरमाला अशी एका बाजूला जी प्रश्नपत्रिका आहे तिच्या रफ वर्कमध्ये अगोदरच लिहिलेली पाहिजे, तिला नंबर दिलेले पाहिजेत। म्हणजे तुम्हाला काय होईल, पटकन ती अक्षरं ह्या पर्यायाच्या इथंच लगेच लिहून घ्यायची अक्षरं वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला पेन्सिलला आणि मग त्यांच्यापासून लगेच शब्द त्या ठिकाणी बनवायचे। ज्याचा बनत नाही त्याचा पर्याय क्रमांक तुम्ही लिहू शकता। त्यानंतर प्रश्न 11 आहे, दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराला त्यांच्या अनुक्रमांकाची दुप्पट करून किंमत दिली तर पोर या अक्षराचा किमतीची अक्षरांच्या किमतींची बेरीज किती। आता पोर या शब्दाचे अनुक्रमांक आहेत 16, 15, 21, 18 आणि यांच्या दुप्पट आपल्याला किंमत करायची सांगितलेली आहे अनुक्रमांकाची, तर त्यांची बेरीज किती। मग 16 च्या दुप्पट 32, 15 च्या दुप्पट 30, 21 च्या दुप्पट 42 येईल, 18 च्या दुप्पट 36 येईल। मग यांची बेरीज जर केली त्या ठिकाणी 140 बेरीज येते। 5, 6, 2, 8, 8, 2, 10, 7, 1, 1, 3, 4, 4, 3, 7, 7, 4, 11, 3, 14 त्या ठिकाणी 140 बेरीज येते। 140 चा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2। म्हणजे तुम्ही अक्षरमालेचे प्रत्येक अक्षराला 2, 4, 6, 8 असे नंबर देत बसायचं नाही। आहे ते जे नंबर आहेत पी ओ यू आर चे यांचे नंबर किती येतात 16, 15, 21, 18 तर यांची दुप्पट करायची। म्हणजे तुमचं जे उदाहरण आहे ते पटकन सोडून होईल। तुम्ही जर प्रत्येक अक्षराला 2, 4, 6 असे दुप्पट नंबर देत गेले त्याच्यात तुमचा वेळ जाईल। तर सोपा पर्याय काय आहे, त्याच अक्षरांचे नंबर काढायचे हे 16, 15 आहे त्याच पद्धतीनं, म्हणजे 1 ते 25 जे नंबर दिलेत त्या पद्धतीनं हे नंबर काढायचे आहेत आणि त्याच्या दुप्पट करायचे आहे। दिलेल्या अक्षरमालेतील सर्व अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली तर कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक बदलणार नाही। तर पहा, म्हणजे ए ते वाय पर्यंत जी अक्षरमाला आपण लिहिलेली आहे त्या अक्षरमाला जर उलट्या क्रमांकानं लिहिली, म्हणजे वाय सुरुवातीला घेतला म्हणजे वायचा नंबर 1 येईल, तर पहा कोणत्या अक्षराचा क्रमांक बदलणार नाही। तर जे मध्यभागी आहे तर मध्यभागी 13 नंबरचा अक्षर म्हणजे ते असतं यम आणि यमचा क्रमांक 13 राहील उलटा जरी घेतला तरी। त्यामुळं मग यम किती नंबरला आहे 2, तर पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे। दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिली 3 अक्षरे घेऊन एक नवीन अक्षरमाला तयार केली तर त्या अक्षरमालेत मध्यभागी येणाऱ्या अक्षरापासून त्या अक्षरमालेतील समान अंतरावर असणारी अक्षराची जोडी कोणती। तर पहा, नवीन अक्षरमाला तयार करायची म्हणजे जी अक्षरमाला लिहिलेली आहे त्या अक्षरमालेतील पहिली 5 अक्षर असतात पहा ए बी सी डी आणि पुढं असतं ई। तर मग यांच्यापासून मध्यभागी येणाऱ्या अक्षरापासून
त्या अक्षरमालेतील समान अंतरावर असणाऱ्या अक्षराची जोडी कोणती? तर पहिली तीनच अक्षरं घ्यायची आहेत, म्हणजे ही जी शेवटची दोन अक्षरं आहेत प्रत्येक अक्षरमालेतली, ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर मग पहा आपल्याला नवीन अक्षरमाला काय मिळेल, तर अशी मिळेल ए बी सी एफ जी एच के एल एम पी क्यू आर आणि यू व्ही डब्ल्यू. तर या अक्षरमालेतील मध्यभागी येणारा अक्षर कोणता असेल आता पहा, तर ते असेल यल. बरोबर, इकडून हे बरोबर सात नंबरला दिसते, सात म्हणतो आठ नंबरला, आणि इकडून हे आठ नंबरला आहे. त्यानंतर यलच्या डावीकडे पाचव्या क्रमांकावर आणि उजवीकडे पाचव्या क्रमांकावर असणारे अक्षर कोणते आहेत, सी यू. पहा एक दोन तीन चार आणि पाच, एक दोन तीन चार आणि पाच, मग ती आहे सी यू. वाटलं तुम्ही प्रत्येक पाहू शकता. एफ डब्ल्यू जर पाहिलं तर एफ डब्ल्यू पहा, एफ किती नंबरला आहे, एक दोन तीन चार नंबरला आहे, डब्ल्यू शेवटी आहे म्हणजे हे नाही. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे ए यू, तर ए पहा सगळ्यात एक नंबरचा आहे, यू मात्र इकडं शेवटून तीन नंबरला आहे म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर के पी पहा, तर के पहा लगेच ती दहा आहे, पण पी एक घर सोडून आहे दोन नंबरला आहे म्हणजे हे पण समान अंतरावर नाही. तर समान अंतरावर फक्त सी यू आहे आणि सी यूचा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक चार, ह्या चूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न चौथा चौदावा आहे, दिलेल्या अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास टायनी स्पॉट या अर्थाचा शब्द तयार होईल. हा प्रश्न आपण सोडूया, याच्यामध्ये मला काहीतरी चुकीचं वाटतंय, तर याच्यावर नंतर बोलूया. पंधरावा प्रश्न घेऊया. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिल्या व तिसऱ्या अक्षरांच्या आदला बदल करून अक्षरमाला पुन्हा लिहिली तर शेवटून विसावे अक्षर कोणते येईल. तर शेवटून विसावा अक्षर आपल्याला विचारलेला आहे, पण कसं, दिलेल्या अक्षरमालेच्या गटातील पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची आदला बदल करायची. मग पहिलं अक्षर समजा इथे ए आहे आणि तिसरं सी, तर एच्या जागी सी येईल, सीच्या जागी ए येईल. तर अशी अक्षरमाला तयार केली तर ती अशी असेल. आणि आपल्याला विचारलंय शेवटून विसावा अक्षर, तर शेवटून विसावा म्हणजे काय, पाच दहा, शेवटून हे पाचवं, हे दहावं, हे पंधरावं आणि हे विसावं. तर विसावा अक्षर कोणतं येतं, यच. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी उत्तर आहे. तर आपण सराव प्रश्न पाहिलेले आहेत. पहा तुम्ही चौदावा प्रश्न जो आहे त्यामध्ये थोडासा अचुकीचा वाटतोय, त्या टायनी स्पॉटचा अर्थ स्पीक असा नाही होत. त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे त्या सहाव्या प्रश्नातसुद्धा एक थोडीशी चूक आहे, परंतु उत्तर बरोबर आहे. सहाव्या प्रश्नामध्ये सहावा नाही सॉरी कितवा, हां पाचव्या प्रश्नामध्ये एफची किंमत इथं पाच दिलेली आहे, ॲक्च्युअल ती सहा आहे. मग सहा जर किंमत घेतली तर सहा दोन्ही बारा, बारा पंचे साठ, असं साठ हे उत्तर येतं. आणि साठसुद्धा वेगळंच उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक जो आहे तो चार हा वेगळा आहे. तर आपण सराव प्रश्न पाहिलेले आहेत, तुम्ही यामधील सराव संच सोडवा, काही अडचणी असल्या तर त्याला शंका असतील तर त्या विचारा कमेंटमध्ये किंवा ग्रुपवरती. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.